मी सर्वांना मनापासून आपल्या तमाम लाल बहादूर कार्यकर्त्यांना मनापासून मानाचा निजरा करतो, कारण यांच्या जोरावरच आज मी फॉर्म भरू शकतो. गेले कित्येक दिवस सांगत होते की फॉर्म भरणार की नाही भरणार. गुरुवारची तारीख निघाली 24, परंतु महाविकास आघाडीच्या निर्णयामुळे आम्ही ती तारीख आम्ही रिस्पेक्ट करून ती तारीख भरू शकतो. आणि आज शेवटच्या दिवशी आम्ही फॉर्म भरला आणि खरोखर या तमाम माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बंधुभगिनींच्या जीवावर आज मला वाटतं एक दिवसाच्या बोलवण्यावर एवढे हजारो कार्यकर्ते आले तर ह्याच्यातच तुम्हाला दिसून येईल की विजय निश्चित झाला. मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना एकच सांगेन की जो अजेंडा मी घेऊन पुढे चाललोय की नोकर वर्गाचा, माझ्या तरुण तरुणींना जो नोकरीचा आधार नाही, ज्या गावात जातोय शहरांमध्ये जातोय दादा आम्हाला नोकरीला लाव, ताई आम्हाला सांगते की नोकरीला लाव, त्यांच्या आई वडील सांगतात नोकरी लाव, तर हा सगळ्यात मोठा बेस आहे. आणि जो समोरचे जे विद्यमान आमदार आहेत यांनी तो मुद्दा एकदम खोडून काढला आहे, म्हणजे सगळे जर एवढे बेरोजगार असतील तर नोकरी नक्की लावले कुणाला हा प्रश्न माझ्यासमोर. आणि त्यासाठीच एअरपोर्ट रोजगार म्हणून आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रशिक्षण केंद्र देखील चालू केलेले आहे. त्याच्या अंतर्गत या 1.5-2 महिन्यात 43 जणांना मुंबई एअरपोर्टला आम्ही कामाला लावलो. आणि पुढे जर उद्या मला आमदार म्हणून संधी मिळाली आणि ती मिळेलच तर नक्कीच मी जो मानस घेतला आहे की 5,000 नोकऱ्या कमीत कमी मी लावेन तर तो नक्कीच मी त्या पूर्ण करेन असं बघतो. मला उरणच्या शहराचा ब्लू प्रिंट विकत आहे का आणि पुढे काय विजय? मला एकच सांगतो की ब्लू प्रिंट बनवण्यापेक्षा ती नुसती कागदावर नको पाहिजे. उद्या करंजामध्ये पाणी आहे का? आमदार विवेक पाटील साहेबांनी 85 लाखाची स्कीम 10 वर्षापूर्वी आणली, त्या स्कीमला यांनी थांबवायचं काम केलं का? ते श्रेय त्यांना मिळालं असतं. उरण शहरात तुम्ही घुसलात कोट्यावरनं की काय रस्ते ड्रेनेज तुम्हाला दिसत आहेत का? बघा हे सांगतात मोठे रस्ते, तेच मी सांगतो ते नॅचरली, म्हणजे जो JNPT चा वाढता बिझनेस आहे त्याच्यामुळे या रस्त्यांची जी ही वाढली, लेंथ वाढली की बाबा 4 लेन होते 6 लेन झालं, 14 लेन नंतर झालं, हे त्याच्यामुळे झालं आहे. तर ते सांगतात की ही नॅचरल ग्रोथ आहे तर प्रीतम मात्रेंची ग्रोथ का करावी बाबा, उंची का वाढली नाही? अहो आम्ही उंची आमची नाही आहे, आम्हाला मान्य आहे, परंतु तुम्हाला जे खरं करायचं होतं, जे तुम्हाला इथल्या नागरिकांनी उरण पनवेल आणि खालापूरच्या नागरिकांनी निवडून दिलं, त्यांच्या गावातल्या गल्ल्या, त्यांच्या घरात पाणी, तिथे टॉयलेट, हे तुम्ही पोचवणं काम होतं. तुम्ही कशाला मोठ्या मोठ्या गोष्टी करतात? तर मी तुम्हाला एकच सांगतो आपल्या माध्यमातून की मला या जनतेची प्रामाणिक सेवा करायची आहे. आणि त्या सेवेच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो, गावातल्या गल्लीबोळात काँक्रिटीकरणाची आम्ही रस्ते गल्ल्या केल्याशिवाय राहणार नाही, तेवढं तुम्हाला सांगतो.